नमस्कार, मी सरोजाताई बोधनकर, साई केदार बोधनकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. यापूर्वी आपण सर्वांनी टाळ कसा वाजवावा, टाळाची उतरणी कशी करावी, त्याचप्रमाणे घोटाळ कसा वाजवावा, त्यानंतर वारकरी सांप्रदायिक ठाईचा टाळ कसा वाजवावा, त्याचप्रमाणे नारदीय कीर्तनातील धुमाळी इत्यादी हे सर्व व्हिडिओ आमच्या चॅनलवरून आपण पाहिलेलेच आहेत. या सर्व व्हिडिओमधून आम्हाला खूप जणांच्या अशा कमेंट आहेत की नेमकं टाळ कुठे सुरू करायचा, नेमका मधला टाळ कुठे वाजवायचा आणि उतरणीकडून परत भजन कसं पुढे जोडायचं, अशा काही बऱ्याच कमेंट आणि खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. नाव घ्यायचं म्हटल्यानंतर आपला मुख्य विषय बाजूला राहतो, म्हणून आज ह्या सर्व गोष्टींवर आपण जरा व्यवस्थितरित्या जाणून घेण्याचा आजच्या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहोत. त्याकरिता मी तुम्हाला एक 5-6 आपल्या परिचित गाण्यांवर किंवा अभंगवाणीवर टाळ कसा वाजवायचा हे सांगणार आहे, आणि परत त्यानंतर तुमच्या काही छोट्या मोठ्या ज्या कमेंटमधून आम्हाला आलेल्या ज्या काही तुमच्या शंका आहेत त्या शंकेवर जरा व्यवस्थित फोकस करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओमधून. आमचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला त्यातील सगळे बारकावे लक्षात येतील. तर भजनी ठेक्यामधील कुठलंही भक्तिगीत असो, गौळण असो, अभंग असो किंवा हिंदी भजन असो, हे भजनी ठेक्यामध्ये जेवढी काही गीतं आपण ऐकतो अभंगवाणी भक्तिगीत, त्यामध्ये एक ठराविकच जागा असते टाळ सुरू करण्याची, आणि त्याच एका ठराविक जागेपासूनच लग्गी, शास्त्रीय पद्धतीमध्ये लग्गी असते, आणि थोड्या सोप्या भाषेमध्ये म्हणाल तर घोळ टाळ, मधला टाळ, जी जो की लग्गीपासून वाजवला जातो. तबल्यावर लग्गी वाजवली जाते आणि त्या लग्गीसोबत मधला टाळ वाजवला जातो, ती एक ठराविक जागा असते, आणि उतरणीची एक जागा असते. ह्या 2-3 जागेंमध्ये आपला गोंधळ होणे साहजिक आहे, माहिती नसल्यामुळे तसं होतं. पण मी नेहमी माझ्या संपर्कातील आलेल्या सगळ्यांनाच सांगत असते की कुठल्याही गाण्याची सुरुवात करण्याची एक ठराविक जागा आहे, मग ज्या ठिकाणी आपण ते अभंग भक्तिगीत असं सुरू करू, गौळण, त्याची सुरुवात जिथे होते त्याच शब्दावर उतरणी होते, उतरणी म्हणा किंवा तोडजोड म्हणा, आणि त्याच ठिकाणी मधला टाळ, घोळ टाळ हा वाजवला जातो. आता तुम्हाला थोडं संशयास्पद वाटेल की असं कसं आम्हाला नाही कळालं, तर मी त्याकरिता तुम्हाला एक अभंग, त्याचं ध्रुवपद आणि एक अंतरा एकदा म्हणून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आणि त्यानंतर परत मी तुम्हाला सविस्तर एक टप्प्याटप्प्याने सांगण्याचा प्रयत्न करते. तर मी घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, ह्या अभंगावर तुम्हाला टाळ वाजवून हा अभंग ध्रुवपद आणि एक अंतरा म्हणून दाखवते, आणि त्याच अभंगाबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती देते, आणि त्यानंतर अशाच प्रकारचे 1-2-3 भक्तिगीतं जे आपल्याला परिचित असतील त्याच्यावर टाळ कसा आणि कुठे वाजवायचा ते सांगण्याचा प्रयत्न करते. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापांचे, पर्वत जळतील पापांचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, नामे तारिले अपार, नामे तारिले अपार,
महापापी दुराचार, महापापी दुराचार, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, विठोबाचे घेता नाम विठोबाचे, नाम विठोबाचे, नाम विठोबाचे। आताच्या या अभंगामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की मी टाळ घेता नाम विठोबाचे हे अभंग गात असताना मी टाळ विठोबाचे या शब्दामध्ये सुरू केला। विठोबाचे मध्ये सुरू केला म्हणजे असं कल्पना वाटते की तुम्हाला विठोबाला सुरू केला, पण विठोबामधील बा या अक्षरावर आपण याचं वजन दिलेलं आहे। असंच प्रत्येक अभंगामध्ये एक ठराविक शब्द असतो आणि त्या शब्दामधील एकच अक्षर ठराविक असतं की त्या अक्षरापासूनच त्या गाण्याची टाळाची आणि तबल्याची सुरुवात ॲट ए टाईम एकदाच सुरुवात होत असते। तर ह्या अभंगातील जो शब्द होता तो विठोबाचे होता आणि त्यातील अक्षर जर म्हणाल तर बा हे होतं आणि त्यानंतर मग पुढे पुढे जर तुम्ही व्यवस्थित पाहिला असाल तर विठोबाचीच्या बापासून मी टाळ सुरू केला आणि त्याच विठोबाच्या बापासून मधला टाळ वाजवला म्हणजे त्याला लग्गी म्हणा किंवा घोटाळ म्हणा आणि विठोबाचेमधील बा ह्या अक्षरापासूनच मी उतरणी केली। जर नसेल समजलं तर मी तेवढाच तुकडा आणखी एकदा तुम्हाला घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे आणि घेता नाम विठोबाचे या एकाच लाईनमध्ये मी तुम्हाला तिन्ही प्रकार आणखी एक वेळेस गाऊन आणि प्रात्यक्षिक करून दाखवते पहा। घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापांचे, पर्वत जळतील पापांचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, विठोबाचे घेता नाम विठोबाचे, नाम विठोबाचे, नाम विठोबाचे। अशा प्रकारे मी अगोदर एक ध्रुवपद आणि एक अंतरा सलग गायला होता आणि त्यानंतर थोडंसं तुमच्याशी संवाद साधून आत्ताच्या या टप्प्यामध्ये मी परत एकदा तुम्हाला तीच प्रक्रिया करून दाखवली की टाळ कुठे पडतो, कुठे उतरणी होते आणि कुठे आपल्याला जोड टाळ वाजवायचा आहे, मधला टाळ वाजवायचा आहे। हे झालं ह्या एका गाण्यापुरता। ह्या गाण्याच्या ठिकाणी आपण अशी अनेक तुमच्या सरावातली काही समजा गाणी असतील त्यामध्ये आपण धरीला पंढरीचा चोर तुम्हाला वाटेल याला कसं सुरू करणार, किंवा आणखी आपल्या वारकरी संप्रदायामधील अलंकापुरीचं पांडुरंग गेले ह्याला कसं सुरू करायचं, ह्याच्याऐवजी बाप माझा दीनानाथ ह्याला कसं सुरू करायचं, अशा तुम्हाला अनेक शंका तुमच्या मनात असतील। आम्हाला ह्या एका गाण्यापुरतं समजलं पण दुसऱ्या गाण्याचं कसं, तर आत्ता मी जी तुम्हाला दोन तीन अभंगांची सुरुवातीचे शब्द सांगितले त्याप्रमाणे जर पाहायचं झालं आता तुम्हाला प्रश्न पडेल धरीला पंढरीचा चोराला कुठे सुरू करायचा टाळ, तर धरीला पंढरीचा चोर आता ह्या लाईनमध्ये धरीला पंढरीचा चोर हे तीन शब्द आहेत, परंतु नेमकं धरीलाला टाकायचा का पंढरीचाला टाकायचा का चोरला टाकायचा, साहजिक आहे नवीन शिकणाऱ्यांना सांगणारे पण व्यवस्थित नसल्यामुळं हा असा प्रसंग उद्भवतो। त्याकरिता धरीला पंढरीचा चोर ह्या लाईनमध्ये जर तुम्हाला टाळ टाकायचा असेल तर तो र पासून सुरुवात होतो, धरीलापासून कधीच सुरू होत नाही। आता मला थोडासा अनुभव आलेला आहे लाईव्ह क्लासेस घेत असल्यामुळे शिकवायला सुरुवात केलं की लगेच टाळ वाजवायला सुरू करतात महिला असतील अगर कोणी नवीन शिकणारे असतील, पण तसं कधीच नसतं। त्याच्यासाठी मी उदाहरण नेहमी देत असते की आपण लहान असताना सायकल शिकतो तर एकदम सीटवर बसता येतं का, अगोदर थोडीशी
सायकल आपण पळवतोत आणि मग नंतर कैंची टाकतो तसाच प्रकार असतो भजनामध्ये सुद्धा. सुरुवातीलाच टाळ टाकायचा नसतो, ठराविक ठिकाणी ठराविक जाग. तर आता यानंतर आपण भजन पाहणार आहोत. दोन तीन भजनं छोटे छोटे मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी मुद्दाम आजच्या व्हिडिओमध्ये गाणार आहे. हा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला त्याची वेळ मर्यादा बघून तुम्ही कदाचित पाहणार नाही, पण तसं न करता आमचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत जर खरंच लक्षपूर्वक पाहिलात तर तुमच्या मनातल्या बऱ्याच शंका ह्या आमचा व्हिडिओ बघून दूर होतील, ह्याबद्दल शंकाच नाही. तर मी यानंतर तुम्हाला अभंग सांगणार आहे, धरिला पंढरीचा चोर. तर मी आत्ता बोलता बोलता बोलून गेले, चोरमधील र ह्या अक्षरावर टाळ सुरू होतो. तर बोलण्यापेक्षा मी तुम्हाला ती लाईन गाऊन दाखवते. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हे सुद्धा तुम्ही जर बारकाईने ऐकलात तर तुमच्या लक्षात आलं असेल, आपण सुरुवात केली चोर वरील र या अक्षराला, मधला घोटाळ वाजवला र पासूनच, आणि उतरणी तोड ही सुद्धा आपण र या अक्षरापासूनच पुढे केली. आणि दुसरी बाजू सांगायची म्हणजे आठ मात्रांच्या बाहेर कुठलंच भजन हे जात नाही. आठ मात्रा तर आपल्या वारकरी संप्रदायातील आणि विशेष करून आमच्या चॅनलवर जास्तीत जास्त वारकरी संप्रदायातील व्ह्युअर आम्हाला पाहतात, त्यामुळे हे मला आवर्जून सांगावं लागतं की कुठलंही आठ मात्रेचं गाणंच आहे हे, आठ मात्रेच्या बाहेर कुठलंच गाणं जात नाही. तर यानंतर आणखी एक छोटासा अभंग, ध्रुवपद आणि त्याचं मधला टाळ आणि उतरणी, तुमच्या सर्वांच्या लक्षात यावी म्हणून मी यानंतर समाधी घेतली आळंदी भोवती शोभे सिद्ध मांदी हा अभंग तुम्हाला दोन लाईन म्हणून दाखवते. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, भोवती शोभे सिद्ध मांदी, भोवती शोभे सिद्ध मांदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, आळंदी, आळंदी. आता ह्या अभंगामध्ये सुरुवात आपण आळंदी मधल्या ळ ह्या अक्षरापासून सुरुवात केली आणि मधला टाळ ळ पासूनच वाजवला आणि उतरणी सुद्धा आळंदीमधील ळ या अक्षरावरच केलेली आहे. आता आपण पाहिलं असेल घेता नाम विठोबाचे ह्या अभंगामध्ये विठोबाचे या अक्षर ह्या शब्दातील बापासून टाळ सुरू केला, बालाच मधला टाळ वाजवला आणि बालाच उतर बापासून पुढे उतरणी केली. त्यानंतर आपण अभंग पाहिला धरिला पंढरीचा चोर, त्यामध्येही आपण पाहिलात सुरुवात केली चोरमधील र पासून, मधला टाळ वाजवला चोरमधील र पासूनच आणि उतरणीही चोरमधील र पासून पुढे केली. त्यानंतर आपण अभंग बघितला समाधी घेतली आळंदी, त्या अभंगाची सुरुवात आपण आळंदीमधील ळ या अक्षरापासून केली, उतरणी सुद्धा आळंदीमधील ळ या अक्षरावर पासून झाली आणि मधला टाळ असेल घोटाळ लग्गीचा टाळ तो सुद्धा आपण ळ पासून सुरू केला. तर एक दोन तीन असे आपण कितीही जरी अभंग म्हणले तर त्याची एक ठराविक जागा असते आणि जी जागेला आपण टाळ सुरू केला त्याच शब्दावर उतरणी आणि त्याच शब्दावर घोटा, हे असं आपण किती जरी लांबवलं तरी ते तितकंच राहणार आहे. त्याकरिता आपण आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा की जेणेकरून हे असे प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहणाऱ्याच्या मनात उत्पन्न होणार नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भजनामध्ये टाळ कुठून सुरू करायचा,
उतरणी कुठे करायची आणि घोटाळ कुठे वाजवायचा ह्या सर्व गोष्टी पाहिल्यात. आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.